नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न फ्रॉम होम या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. मी सुरेश हनुमंत सुतार, श्री तुळजाभवानी विद्यालय सोमाटणे, तालुका मावळ, जिल्हा पुणे. आज आपण गणित भाग एक इयत्ता दहावी या विषयामधील दोन चलातील रेषीय समीकरण पार्ट एट म्हणजेच भाग आठवं सत्र या ठिकाणी आपलं चालू आहे. आणि आठव्या सत्रामध्ये आपण शाब्दिक उदाहरणे, एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी आपण चर्चेसाठी घेतलेले आहे. आणि सराव संच 1.5 यामधली उदाहरणं आपण पूर्णपणे समजावून घेऊन या ठिकाणी आपण सोडवणार आहोत. पूर्णपणे हा व्हिडिओ चांगल्या पद्धतीने ऐका आणि मला शेवटी सांगा की शाब्दिक उदाहरणे ही सोपी असतात की अवघड असतात. आता या ठिकाणी सराव संच 1.5 यामधलं मी पहिलं उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे. दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा. कधी शाब्दिक उदाहरणं सोडवताना ते उदाहरण दिलेलं आहे, त्यामधले वाक्य, त्यामधलं पहिली अट, दुसरी अट, हे सगळं पूर्णपणे डोकं शांत ठेवून, एकाग्र मन ठेवून ते पूर्ण उदाहरण वाचून घेणं फार महत्त्वाचं असतं. शाब्दिक उदाहरणामध्ये एक वेळा वाचा, दोन वेळा वाचा, तीन वेळा वाचा, सराव होईपर्यंत किंवा ते आपल्याला उदाहरण समजेपर्यंत ते उदाहरण वाचायचंच. आता या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला दोन संख्यांमधील फरक 3 असून. आता इथं दोन संख्यांच्या बाबतीत एक सामायिक समीकरण, शाब्दिक उदाहरणं जी असतात एक सामायिक समीकरणामधली, त्याच्यामध्ये दोन घटक दिलेले असतात. त्या दोन घटकाबद्दल आपण एक्स, पहिला एक्स त्यानंतर दुसरा वाय, हे घटक मानून ते उदाहरण सोडवायचं असतं. अतिशय सोपं असतं. आता या ठिकाणी दोन संख्या दिलेले आहेत, मग ते एक मोठी संख्या आणि एक लहान संख्या. आपण या ठिकाणी उदाहरण सोडवताना मोठी संख्या एक्स मानू, लहान संख्या वाय मानू. सुरुवात कशी असते बघा, जेव्हा त्या दोन गोष्टी विचारलेल्या असतात त्या दोन गोष्टीबद्दल आपण किंवा त्या दोन घटकाबद्दल आपण एक्स आणि वाय म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरण तयार करून आपण ते उदाहरण सोडवायचं असतं. आता मोठी संख्या एक्स मानलेले, लहान संख्या वाय मानलेले. आता उदाहरणं दिलेल्या पहिल्या अटीनुसार, आता उदाहरणात पहिली अट काय दिलेली आहे बघूया आपण, दोन संख्यांमधील फरक. आता दोन संख्यांमधील फरक, मग आता मोठी संख्या आपण एक्स मानलेलं आहे, लहान संख्या वाय मानलेलं आहे, म्हणजेच यांची वजाबाकी. फरक म्हणजेच काय? वजाबाकी. मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करून ती संख्या, या ठिकाणी फरकाची संख्या जी आहे ती 3 आहे, म्हणून आपल्याला पहिलं समीकरण मिळेल एक्स वजा वाय बरोबर 3, समीकरण नंबर 1. आता दुसरी अट बघूया काय, उदाहरणा दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार. दुसरी अट काय सांगते, मोठ्या संख्येची तिप्पट म्हणजे एक्सची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट म्हणजे वायची दुप्पट यांची बेरीज, ह्या तिप्पट आणि दुप्पट करून यांची बेरीज किती आहे? 19. आता या ठिकाणी समीकरण हे सुद्धा सोपं आहे, मोठ्या संख्येची तिप्पट केलेली आहे, लहान संख्येची दुप्पट केलेली आहे आणि या दोन्हींची आपण बेरीज करून आणि ती बेरीज तुम्हाला दिलेली आहे 19, म्हणून 3x+2y=19, समीकरण नंबर 2. आता या ठिकाणी हे दोन समीकरणं कशी सोडवायची हे आपण पूर्णपणे आठव्या सत्रापर्यंत हे अभ्यासलेलं आहे. इथून पुढे सोपं असतं पण तरीसुद्धा पाहूया आपण. आता समीकरण 1 आपण 2 गुणलं. 2 का गुणलं हे माहीत असेल तर वायचे सहगुणक समान करून घेतलेले आहे तिथं. मग समीकरण 1 जर 2 गुणलं तर आपल्याला नवीन समीकरण मिळतं, 2x+2y=6, म्हणजे वायचे सहगुणक समान झाले. मग समीकरण 2 आणि समीकरण 3 यांची काय करावं लागेल आपल्याला? बेरीज. कारण का इथं अधिक आहे, इथं वजा आहे, विरुद्ध संख्या, विरुद्ध चिन्ह असली की आपण बेरीज करतो, म्हणून समीकरण 2 आणि 3 यांची बेरीज करू. आता समीकरण 2 आणि 3 यांची इथं बेरीज करतोय आपण, 3x+2y=19 + 2x+2y=6. आता बेरीज केल्यानंतर चिन्ह काही बदलत नाहीत, आहे ती चिन्ह राहतात. मग आता जातात कुठली पद, 2x+2y जातील आणि आपल्याला भेटेल 3x+2x=5x=19+6=25. मग आता आपल्याला एक्स ची किंमत काढता येते, x=25/5, 5 आणि 25 भागायचं म्हणजे 5 वजा 25, आपल्याला एक्स ची किंमत मिळाली 5. त्यानंतर x=5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 कोणतं आहे पहा,
x वजा y बरोबर 3 हे समीकरण इथे घेतलेले आहे. आता यामध्ये x ची किंमत आपण 5 ठेवलेली आहे म्हणून 5 वजा y बरोबर 3. आता 5 चे पक्षांतर करून आपण इथे सरळ समीकरण आणलेले y चे पक्षांतर केलेले आहे सोपे जाण्यासाठी. म्हणजे y ला वजा चिन्ह होते ते अधिक झालं, 3 ला वजा अधिक चिन्ह होते ते वजा झालं म्हणून 5 मधून 3 गेले. या ठिकाणी आपल्याला y बरोबर 2 मिळतात. म्हणजे आपल्याला x ची किंमत मिळाली, y ची किंमत मिळाली. पण आपण x ची किंमत x म्हणजे काय मानलेले आहे तर मोठी संख्या x मानलेले आहे, लहान संख्या y मानलेले आहे. म्हणजे मोठी संख्या आपल्याला मिळेल 5 आणि लहान संख्या मिळेल 2. तर त्या दोन संख्या 5 आणि 2 बघा किती सोपं असतं उदाहरण. फक्त समजावून घ्यायचं, त्या अटी समजावून घ्यायच्या आणि अटीचं रूपांतर किंवा त्या वाक्याचं रूपांतर हे तुम्हाला या समीकरणामध्ये करता आलं पाहिजे. आणि एवढं स्किल तुम्हाला जमलं तर हे ही उदाहरणं अतिशय सोपी असतात. आता आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत. दुसरी तुम्हाला कृती पूर्ण करून द्यायची. आता या कृतीमध्ये काय दिलेलं आहे पहा, एकदम इंटरेस्टिंग मनोरंजनात्मक अशी कृती आपण सोडवायची या ठिकाणी. एक प्रवाह आकृती दिलेली आहे, त्याच्यामध्ये एक आयत दिलेला आहे आणि आयताच्या ह्या बाजूंची लांबी ही चलामध्ये दिलेली आहे. आणि या दिलेल्या या माहितीवरून आपल्याला एक्स आणि वायची किंमत काढायची आणि एक्स आणि वायची किंमत काढून झाल्यानंतर माझे क्षेत्रफळ व माझी परिमिती. म्हणजे ज्या ठिकाणी आयत जो आहे तो आयत म्हणतो की माझं क्षेत्रफळ काढा आणि परिमिती काढा. म्हणजेच या ठिकाणी आयताच्या लांबी आहेत, त्यानंतर रुंदी आहेत, या एक्सच्या स्वरूपात दिलेल्या आहेत, दोन चलातील इथं राशी दिलेल्या आहेत आणि त्या राशीवरून आपल्याला या आयताचे गुणधर्म तुम्हाला माहीत असतील आणि या आयताच्या गुणधर्मावरून आपल्याला यांची लांबी आणि रुंदी काढून त्यांचं क्षेत्रफळ आणि परिमिती या ठिकाणी आपण काढायचे. आता या ठिकाणी मी पहिल्यांदा त्यामध्ये तुकडा म्हणजे कोणती आकृती या ठिकाणी काढून घेतलेली आहे बघा. मी आयत आणि आयत म्हणतो तर एक्स आणि वायच्या किमती काढा. आता या ठिकाणी आयत जर विचारात घेतला तर आयताच्या समोरासमोरील बाजू ह्या समान असतात, एकरूप असतात. मग आता 2x अधिक वाय अधिक 8 आणि 4x वजा वाय या दोन्ही किमती ज्या आहेत त्या समान असतात. म्हणून याच्यावरून उकल म्हणजेच आपण उदाहरण सोडवतोय, आयताच्या समुख बाजू एकरूप असतात. याच्यावरून आपण लिहू शकतो की 2x अधिक वाय अधिक 8 बरोबर 4x वजा वाय हे समीकरण आपण लिहू शकतो या दिलेल्या गुणधर्मावरून. मग आता याला सोपे रूप द्यायचं. सोपे रूप कसं दिलेलं आहे पहा, 8 फक्त डाव्या बाजूला ठेवलेले आहेत, 2x आणि वाय बरोबर हे उजव्या बाजूला पाठवलेले आहेत, त्यांचं चिन्ह बदलतं. म्हणजे तर समान सजातीय पदांची बेरीज वजाबाकी होते, 4x मधून 2x वजा होतात, इथं वजा वाय बेरीज होते. मग खाली आपल्याला समीकरण मिळतं, 2x 4x मधून 2x गेले, 2x राहिले, वजा वाय 2y राहिले, म्हणजे आपल्याला समीकरण मिळालं 2x वजा 2y बरोबर 8. आता याला संक्षिप्त रूप देता येतं. आपल्याला वरील समीकरणाला आपण 2 जर भागलं तर आपल्याला हे संक्षिप्त समीकरण मिळतं, एक्स वजा वाय बरोबर 4, समीकरण नंबर 1. आता त्यानंतर तसेच आता दुसरी अट सुद्धा तशीच आहे. म्हणजेच आयताच्या समोरासमोर बाजू ही बाजू समान दाखवली आपण, आता ही बाजू समान दाखवायच्या. म्हणजे 2y बरोबर आपल्याला एक्स अधिक 4 हा गुणधर्म या ठिकाणी दाखवता येतो. आता याचंच रूपांतर इथं सुद्धा करता येतं. आपल्याला एक्स इकडून आले उजव्या बाजूतून, 2y आले इकडं, म्हणजे त्याचं पक्षांतर झाल्यानंतर वजा चिन्ह आलं, म्हणजेच एक्स वजा 2y बरोबर अधिक 4चे वजा 4 झाले, म्हणजे समीकरण नंबर 2 तयार झालं. आता या ठिकाणी समीकरणाने 1 आणि 2 यांचे एक्स हे सहगुणक समान आहेत. मग आता या ठिकाणी काय करावं लागेल पहा, नाही 1 आणि 2 तयार झालं. आता समीकरण 1, 2 यांची वजाबाकी करावं लागेल. मग 1 मधून 2 करा किंवा 2 मधून 1 करा चालू शकतो. आपण या ठिकाणी 1 मधून 2 हे समीकरण आपण वजा करतोय म्हणून समीकरण 1 मधून 2 वजा करू. म्हणजे एक्स वजा वाय बरोबर 4 आणि एक्स वजा 2y बरोबर वजा 4. आता समीकरण 1 मधून 2 आपण वजा करतोय. वजाबाकी करताना पूर्ण लक्ष द्या, आपल्याला माहीत आहे पण पुन्हा लक्ष द्या, वजा चिन्ह असल्यानंतर या संपूर्ण दुसऱ्या समीकरणाच्या पदांची चिन्ह बदलतात. जिथं अधिक आहे तिथं वजा होतं, वजा आहे तिथं अधिक होतं, इथं सुद्धा वजा आहे अधिक झालेलं आहे. म्हणजे एक्समधून एक्स गेला, लोप होतो एक्सचा, एक्स निघून जातं,
त्यानंतर या दोन वायला चिन्ह अधिक आलेले आहे मग अधिक दोन वाय म्हणून एक वाय गेलेला आहे म्हणजे ज्या ठिकाणी वाय उरला त्यानंतर 4 आणि 4 ला चिन्ह वजाचे अधिक झालेले आहे म्हणजे 4 आणि 4 8 होतील म्हणजे आपल्याला वाय ची किंमत मिळाली 8 आता वाय बरोबर 8 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूया समीकरण 1 या ठिकाणी पुढे घेतलेले आहे x वजा y बरोबर 4 समीकरण 1 घेऊ त्याच्यामध्ये आपण y ची किंमत 8 ठेवतोय म्हणजे x वजा 8 बरोबर 4 मग आता 8 चं पक्षांतर केलेलं आहे x बरोबर 4 अधिक 8 म्हणजे x ची किंमत मिळाली 12 मग आता आपल्याला x च्या किमती या ठिकाणी काढायला सांगितले होत्या x आणि y च्या किमती काढायला सांगितले होत्या आपल्याला मिळाल्या x बरोबर 12 आणि x y बरोबर 8 या अर्धगणित आपल्याला या ठिकाणी झालेले आहे आता पुढे आपण बघूया आता हा आयत म्हणतो की माझं क्षेत्रफळाने परिमिती काढा मग त्याची लांबी आपल्याला माहित पाहिजे तर आयताची लांबी आता आयताची लांबी बरोबर काय होईल 2x अधिक y अधिक 8 आणि 4x वजा y या दोन्हीपैकी कोणतीही आपल्याला लांबी ठरवता येते कोणतीही घ्या तुम्ही लांबी तर त्याच्यामध्ये आपल्याला x बरोबर 12 टाकायचे आणि y बरोबर 8 ठेवायचे म्हणजे तुम्हाला लांबी मिळेल म्हणजे या किमतीवरून या किमतीवरील समीकरणात ठेवायचे आपण आता आयताची लांबी बरोबर 4x वजा y मग 4 ही किंमत 4 हा सहगुणक आहे x चा म्हणून या ठिकाणी 4 गुणिले 12 12 ही किंमत x ची आहे म्हणून 4 गुणिले 12 वजा y ची किंमत आहे 8 मग इथं 12 चौक 48 48 मधून 8 गेले आपल्याला या ठिकाणी 40 उत्तर येते आयताची लांबी मिळते आपल्याला 40 त्यानंतर आयताची रुंदी काढूया आपण मग आता रुंदी म्हणजे ह्या दोनपैकी कोणतेही घ्या तुम्ही 2y घ्या किंवा x अधिक 4 घ्या त्यामध्ये किमती टाकू आपण x आणि y च्या मग आता वाय ची किंमत टाकलेली आहे फक्त या ठिकाणी वाय ची किंमत काढलेली आहे आपण याच्या अगोदर म्हणजेच आयताची रुंदी बरोबर 2y म्हणजेच 2 गुणिले 8 म्हणजे 8 दोन्ही 16 म्हणजेच आयताची रुंदी मिळेल आपल्याला 16 आता आयताची लांबी मिळाली रुंदी मिळाली आता क्षेत्रफळ काढता येतं आपल्याला आयताचे माझे क्षेत्रफळ व परिमिती काढा असा प्रश्न दिलेला आहे आयताने मग आता आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी मग या ठिकाणी 2 कंसात लांबी किती आहे 40 त्यानंतर रुंदी किती आहे 16 मग 40 अधिक 16 ची बेरीज करायची मग 56 झाली 56 ने 2 ला गुणा म्हणजे जे आयताची परिमिती मिळेल आपल्याला 112 एकक मग सेमी असो मीटर असो मग सुरुवातीला आपण त्या आयताची परिमिती काढली आता आयताचे क्षेत्रफळ काढू आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी आपल्याला सूत्र माहित आहे मग आता 40 ही लांबी आहे रुंदी आहे 16 म्हणजेच या ठिकाणी आयताचं क्षेत्रफळ मिळालं आपल्याला या 64 एक शून्य दिला 640 स्क्वेअर एकक म्हणजे चौरस एकक असा अर्थ आहे त्याचा म्हणजेच आपल्याला हे पूर्ण उदाहरण या ठिकाणी सोडवलं आहे आपण म्हणजे x बरोबर 12 y बरोबर 12 आयताची परिमिती आली 112 एकक आणि आयताचे क्षेत्रफळ आलं 640 एकक आता उदाहरण क्रमांक तीन काय दिलेलं आहे वडिलाच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते तर दोघांची वय काढा अगदी सोपं उदाहरण आहे ती दोघांची वय आपण समजा वडिलाचे वय एक वर्षी मानू मुलाचे वय वाय वर्षी मानू दोन घटक आहेत वडील आणि मुलगा म्हणून त्यांची एक्स आणि वाय अशी वर्ष मानलेली आहेत मग आता पहिली अट काय दिलेली आहे उदाहरणं दिलेली आहे पहिल्या अटीनुसार पहिली अट तुम्हाला काय दिलेलं आहे तर वडिलाच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते वडिलाचं वय एक्स आहे मुलाचं वय वाय आहे म्हणून एक्समध्ये वायची दुप्पट म्हणजे 2y एक्समध्ये मिळवायचे आणि बेरीज किती दाखवायची 70 म्हणजे आपल्याला समीकरण एक काय मिळेल एक्स अधिक 2y बरोबर 70 म्हणजेच वडिलांच्या वयामध्ये त्या मुलाचे वय या ठिकाणी दुप्पट करून त्यामध्ये मिळवून 70 दाखवलेले आहेत म्हणजे समीकरण नंबर एक उदाहरणात दिलेले आहेत दुसऱ्या अटीनुसार काय मिळेल आता उदाहरणात दुसरी अट काय दिलेली आहे तुम्हाला मुलाच्या वयामध्ये वडिलाच्या वयाची दुप्पट उलटं सांगितलेलं आहे आता तेच काय करायचं मग
वडिलांच्या वयाची दुप्पट करायची, 100 दुप्पट करायची, वय तसंच ठेवायचा आणि बेरीज दाखवायची 95. अगदी सोपं आहे. म्हणजे 2x म्हणजे वडिलांच्या वयाची दुप्पट केली, मुलाचं वय त्यामध्ये मिळवलं आणि बेरीज किती येते? 95. मग आता या ठिकाणी समीकरण सोडवताना आपण सहगुणक समान करतो आपण. मग समीकरण 1 2 गुणेच, मग 2 गुणून आपल्याला 3 समीकरण काय येतं? 2x + 4y बरोबर 140. म्हणजे 2 गुणलेलं आहे इथं, 2 गुणलं 2x, वायला इथं 2 सहगुणक आहे, 2 गुणला 4 आला, त्यानंतर 70 गुण 140 आले. म्हणजे समीकरण नंबर 3 तयार झालं, 2x + 4y बरोबर 140. मग आता आपल्याला इथं सहगुणक समान झाले. समीकरण 2 आणि 3 विचार करायचा, एक्सचं निरसन करायचं आहे आपल्याला. मग आता इथं 2x आणि 2x चिन्ह समान आहे म्हटल्यानंतर समीकरण 3 समीकरण 2 या ठिकाणी वजा केलेलं आहे. मग आता समीकरण 3 समीकरण 2 या ठिकाणी आपण वजा करतोय. वजा केल्यानंतर खालच्या सर्व पदांची चिन्ह बदलतात. खालच्या समीकरणाची सर्व चिन्ह अधिक होती ती वजा झाली. आता त्यानंतर 2x निघून जातात. त्यानंतर 4y 1y गेला, 3y राहिले. त्यानंतर 140 95 गेले, तर या ठिकाणी 45 उरतात. म्हणून 3 पक्षांतर केले, 45/3, 15 × 45 म्हणजे y = 15 मिळाला. y = 15 ही किंमत समीकरण 1 ठेवू. मग समीकरण 1 x + 2y = 70 मिळेल. मग आता याच्यामध्ये 15 ठेवलेले आहेत, वायची किंमत 15 ठेवलेली आहे, म्हणजे 2 × 15 = 70. म्हणजे 1 + 30 15 × 30 = 70. मग 30 पक्षांतर करू आपण, म्हणजेच 1 = 70 - 30 म्हणजेच आपल्याला 1 = 40 मिळाला. मग आता x काय मानलेलं आहे आपण? तर वडिलाचे वय. आणि y काय मानलेलं आहे? मुलाचं वय. म्हणजे यावरून आपल्याला समजतं की वडिलाचे आजचे वय 40 आणि मुलाचे आजचे वय 15. आपण चौथं उदाहरण पाहूया. या ठिकाणी एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6 कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 होतो, तर तो अपूर्णांक काढा. आता जसं आपण 1, 2, 3 चौथं उदाहरण सोडवतोय, जसं आपण 1 ते 4 उदाहरणं सोडवले, 3 सोडवली, थोडीशी आपल्याला काठिण्य पातळी वाढत गेलेली दिसते. म्हणजे त्या ठिकाणी आपण सोप्याकडून अवघडाकडे चाललेलो आहे. मग आता चौथं उदाहरण थोडंसं आपल्याला अपूर्णांकाबद्दल माहीत पाहिजे. अपूर्णांकाचा अंश आणि छेद हे दोन महत्त्वाच्या दोन गोष्टी असतात. त्याच्याबद्दल सुरुवातीला आपण उकलीमध्ये सुरुवातीला समजा अपूर्णांकाचा अंश x मानू, त्यानंतर अपूर्णांकाचा छेद y मानू. आता पहिली अट काय दिलेली आहे पाहूया आपण. उदाहरणात दिलेल्या पहिल्या अटीनुसार पहिली अट काय दिलेली आहे? एका अपूर्णांकाचा छेद म्हणजेच कोणता? वाय. हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा म्हणजे अंशाची दुप्पट केलेली आहे, म्हणजे 1 दुप्पट केलेली आहे. दुप्पटीपेक्षा 4 मोठा आहे. मोठा म्हणजे अधिक. कितीने मोठा आहे? 4. म्हणजे या ठिकाणी वाय हा 1 दुप्पटीपेक्षा 4 मोठा आहे. म्हणजे या ठिकाणी त्या अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 अधिक आहे किंवा मोठा आहे. म्हणजे समीकरण आपल्याला मिळालं y = 2x + 4 समीकरण नंबर आता 1. इथं खाली योग्य स्वरूप लिहिलेलं आहे. मग 1 डाव्या बाजूला आणून म्हणजेच हा वाय उजव्या बाजूला नेला, म्हणून वायला चिन्ह बदललेलं आहे, अधिकचं वजा झालेलं आहे, म्हणून 2x - y = -4 झालेले आहेत. मग आता हे -4 कसे झाले हे लक्षात आले पाहिजे तुमच्या. हे एक्स इथं आपण या +4 पक्षांतर इकडे केलेलं आहे आणि वाय इकडे आणलेलं आहे, म्हणून 2x - y = -4 झालेलं आहे. इथं विद्यार्थ्याचा गोंधळ होतो योग्य समीकरण मांडताना. म्हणून आपल्याला समीकरण मिळालं 2x - y = -4 समीकरण नंबर 1. आता दुसरी अट काय दिलेली आहे तुम्हाला? उदाहरणात दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट दिलेली आहे तुम्हाला, छेद अंश आणि छेद दोन्ही 6 कमी केले. आता अंश आणि छेद 6 कमी केले म्हटल्यानंतर त्या अंश आणि छेद मधून 6 वजा करायचे. म्हणजे खाली समीकरण काय मांडलं बघा,
y म्हणजे छेदातून 6 वजा केले त्यानंतर अंशातून 6 वजा केले मग असं वजा केल्यानंतर काय मिळतं आपल्याला केले तर छेद हा म्हणजे y अगोदर घेतलेला इथं म्हणजे छेद हा कमी केलेला 6 ने कमी केलेला छेद हा अंशाच्या म्हणजे अंश सुद्धा 6 ने कमी केलेला आहे कमी केलेल्या 6 ने कमी केलेल्या अंशाच्या 12 पट होतो म्हणजे इथं तुम्हाला समजलं पाहिजे जेव्हा अंश आणि छेद कितीने कमी केले तर 6 ने कमी केले म्हणून प्रत्येकातून 6 चा इथे वजा केलेला आहे मग सुरुवातीला y वजा 6 काय घेतलेले आहेत तर छेद हा म्हटलेला आहे छेद हा इथे वाक्य बघा छेद हा म्हणजे छेद हा अंशाच्या 12 पट होतो म्हणजे कमी केलेला 6 ने कमी केलेला अंश त्याच्या 12 पट होतो म्हणून y वजा 6 बरोबर 12 कंसात x वजा 6 खाली सोपे रूप कसे दिलेले आहे तर y वजा 6 बरोबर 12x 12 ने गुणलेले आहे 12x वजा 12 संग 72 आता योग्य स्वरूप मांडलेले आहे 12x वजा y बरोबर वजाचे तुम्हाला माहित आहे का वजा 72 चे अधिक 72 झाले त्यानंतर वजा 6 इकडेच राहिलेला आहे डाव्या बाजूला म्हणून तो वजा 6 तिथेच राहिले म्हणून 12x वजा y बरोबर 72 वजा 6 म्हणजे आपल्याला योग्य समीकरण मिळालं 12x वजा y बरोबर 66 समीकरण नंबर 2 मग आता समीकरण 2 आणि 3 सॉरी 2 आणि 1 मग आता इथं सहगुणक सारखे आलेले आहेत फक्त समान चिन्ह आहेत मग समान चिन्ह असल्यानंतर आपण काय करतो वजाबाकी म्हणून समीकरण 2 मधून 1 वजा करा किंवा 1 मधून 2 वजा केले तरी चालतं बघूया आपण आता समीकरण 2 मधून 1 वजा केलेले आहे मग आता समीकरण 2 वरती मांडलेले आहे की 12x वजा y बरोबर 66 त्यानंतर समीकरण 1 घेतलेलं आहे 2x वजा y बरोबर वजा 4 त्यानंतर यांची वजाबाकी करतोय आपण वजाबाकी केल्यानंतर चिन्ह सगळी बदलतात माहित आहे तुम्हाला अधिकचे वजा वजाचे अधिक 4 ला चिन्ह वजा होतं ते अधिक झालं इथं 2 ला चिन्ह काहीच नाही म्हटल्यानंतर अधिक असतं म्हणून तिथे वजा झालेलं आहे मग आता इथे वजाबाकी करायची 12 मधून 2 गेले इथं वाय वाय कॅन्सल होतील म्हणून 12 मधून 2 गेले 10 राहिले 10x बरोबर 70 आता 10 ने भाग लावला म्हणजे x बरोबर 70 छेद 10 बरोबर 7 आता x बरोबर 70 छेद 10 म्हणजे x बरोबर 7 मिळाले आता x बरोबर 7 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूया समीकरण 1 कोणतं तर 2x वजा y बरोबर वजा 4 तर 2x वजा y बरोबर वजा 4 या समीकरणामध्ये आपण x बरोबर 7 ठेवायचे म्हणजे 2 गुणिले 7 वजा y बरोबर वजा 4 आता 7 2 14 14 परत पक्षांतर करू आपण इकडे वजा 4 चं पक्षांतर होतं इकडे 14 आहे त्या ठिकाणी राहिले तर 14 अधिक 4 बरोबर y चं पक्षांतर केलं वजाचे आधी झाले म्हणजे y बरोबर आपल्याला 18 मिळाले आता अपूर्णांक कोणता मिळतोय बघूया आपण तर x म्हणजे आपण काय मानलेले आहे अपूर्णांकाचा अंश आणि y म्हणजे आपण अपूर्णांकाचा छेद मानलेला आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला अपूर्णांक मिळतो x छेद y म्हणजे 7 छेद 18 म्हणजे x हा अंश होता म्हणजे अंश मिळाला 7 आणि y हा छेद होता म्हणून छेद मिळाला 18 म्हणजे तो अपूर्णांक आपल्याला मिळाला विचारलेला अपूर्णांक आपल्याला मिळाला 7 छेद 18 आता या अभ्यास 1.4 मध्ये दोन उदाहरणं राहिलेले आहेत त्याला हॉट क्वेश्चन असं म्हणतात आणि त्याला वेळ लागणार आहे आणि ते आपण पाहूया पुढल्या सत्रामध्ये आमचे पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद